देशात पुन्हा एकदा कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव दिसत आहे गेल्या सात हजार दोनशे चाळीस रुग्णांची नोंद करण्यात आली आहे त्यानंतर देशातील ऍक्टिव्ह रुग्णांची संख्या वाढून बत्तीस हजार चारशे नव्वद वर पोहोचली आहे देशात पुन्हा एकदा कोरोना विषाणूचा फैलाव वेगानं होतो आहे गेल्या दोन दिवसांपासून कोरोनाच्या नवीन रुग्णांची संख्या चाळीस टक्क्यांनी वाढते आहे आरोग्य मंत्रालयानं दिलेल्या माहितीनुसार देशात गेल्या चोवीस तासात सात हजार दोनशे चाळीस नवीन रुग्ण आढळले असून सक्रिय रुग्णांची संख्या बत्तीस हजार चारशे नव्वद झाली आहे त्यापैकी दोन हजार सातशे एक रुग्ण केवळ महाराष्ट्रात आढळून आले आहेत ही गेल्या चार महिन्यांतील सर्वात मोठी वाढ आहे गेल्या तीन महिन्यांपासून देशात कोरोनाच्या रुग्णांमध्ये लक्षणीय घट झाली होती मात्र बुधवारी तब्बल त्र्याण्णव दिवसांनंतर एका दिवसात देशात पाच हजारांहून अधिक रुग्ण आढळून आले आहेत आज हा आकडा सात हजारांच्या पुढे गेलाय त्यामुळे देशात कोरोनाच्या चौथ्या लाटेचा तज्ञांचा अंदाज खरा ठरणार की काय अशी भीती व्यक्त होते जनाब तकलीफ उठने बैठने की नहीं तकलीफ बवासीर की है बवासीर फिशर भगंदर पाइलोनियल साइंस का आयुर्वेद तथा आधुनिक लेजर से उपचार अभ्युदय पाइल्स लेजर हॉस्पिटल लोहार समाज भवन के पीछे महापुष्प सोसाइटी शताब्दी नगर चौक से मनीष नगर रोड नागपुर कॉल और विजिट करें डब्लू डब्ल्यू